बैलगाडी शर्यतीचे उद्या चार तारखेला राज्यातली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिली बैलगाडी शर्यत याच मैदानावर आम्ही आयोजित केलेली आहे प्रशासनानं ज्या काही नियम आटी टाकून त्या ठिकाणी जे काही नियम आटी आहेत त्यांना धरून ही बैलगाडी शर्यत होणार आहे सुरुवातीला आमचं हे प्रतिकात्मक बैलगाडी शर्यत पहिला बैलगाडी शर्यत असल्यामुळं आपण करतो आहे आणि राज्यातल्या फक्त मानाच्या बैलगाड्यांना ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे उद्या साधारणतः दुपारी दोन वाजता ही बैलगाडी शर्यत होणार आहे एकूण एक हजार मीटरचा ट्रॅक त्या ठिकाणी असणार आहे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि त्याच्याबरोबरच पशुसंवर्धन विभाग असेल तो देखील त्या ठिकाणी ह्या तयारीच्या अनुषंगानं प्रत्येक नियम आणि ह्या सगळ्या गोष्टीची पू पूर्ण सत्यता पडताळत आहे आणि एकदम पूर्ण तयारी आमची शंभर टक्के झालेली आहे एक उत्साह आहे आमच्यामध्ये ह्या बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगानं परंतु आमची जबाबदारी देखील आहे की सध्याचं जर ओमायक्रॉनचं सावट पाहता ही बैलगाडी शर्यत जी आहे ही आम्ही फक्त पन्नास प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्येच ही आम्ही करणार आहोत आणि संपूर्णपणे कोविडच्या अनुषंगानं गावामधलं शंभर टक्के लसीकरण आम्ही करून घेतलेलं आहे जे बैलगाडी गाडीवान आणि प्रेक्षक जे त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यांचं देखील चोवीस तासातला आर टी पी सी आर टेस्ट असेल किंवा दोन डोस लसीकरण झालेलं गाडीवानाचं देखील ते त्याकर तपासलं जाईल आता सध्याला पशुसंवर्धन विभाग बैलगा भाईला, बहिलांचं जे फिटनेस चेकअप जो आहे तो चेकअप करतोय परंतु प्रवास करून आल्यानंतर परत एकदा फिटनेस त्या ठिकाणी चेक केला जाईल आणि त्याच्यानंतरच संपूर्णपणे या ठिकाणी मग प्राणीमित्र असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यांच्या कोणाच्या काही शंका असतील त्या शंकांचं सगळं निरसन करून मगच ही बैलगाडी शर्यत जी आहे ती सोडली जाईल अगदी प्रॉपर नियमानं सोडली जाईल आपल्याला काही वाटत असेल की या नियमांचा भाऊ आहे वगैरे असं काही नाही आहे आपण पहिल्यांदा आपल्या डोक्यात मानसिकता ठेवली पाहिजे की आपण नियम पाळायचे आहेत त्यानंतर हे नियम आपल्या शेतकऱ्यांच्या प्रेक्षकांच्या आणि पशुधनाच्या हितासाठीचेच नियम आहेत त्या त्यामुळे ही बैलगाडी शर्यत नक्कीच यशस्वी होणार आहे आणि ही परंपरा जी आहे ही परंपरा आता चांगल्या पद्धतीनं संपूर्ण राज्यभर रुजणार आहे त्याच्याबद्दल काहीच शंका त्याच्यामध्ये घेण्याचं कारण नाही उद्या कोण कोणते मंत्री वगैरे ऑनलाईन बघणार ह्या बैलगाडी शर्यतीच्या प्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महोदय सुनील केदार साहेब हे झूम मिटिंगद्वारे त्या ठिकाणी जॉईन होणार आहेत आणि संपूर्णपणे ही जी काही बैलगाडी शर्यतीची चळवळ आहे ह्या चळवळीमध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग होता मग ते आमच्या पक्षाचे शिवाजीराव आडरराव पाटील असतील त्यानंतर खासदार अमोल कोल्हे असतील श आमदार शशिकांत शिंदे असतील त्यानंतर आमचे शंभूराज देसाई साहेब असतील नितीन बानुगडे पाटील साहेब असतील बंटी पाटील साहेब असतील धैर्यशील माने साहेब असतील यांचं सगळ्यांचं आम्ही त्या ठिकाणी झूम मिटिंगद्वारे यांना विनंती केली कारण राज्यामधलं कोरोनाचं संकट आहे आपण झूमद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टीला आपण कवटे महांकाळ पोलीस स्टेशनच्या नांगोळे नांगोळ्या गावात उद्या जे बैलगाडा शर्यत होणार आहे नवीन मान्य सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्तीसह परवानगी दिलेली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं परमिशन आहे वेगवेगळ्या सव्वीस अटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या अटीप्रमाणे ही शर्यत होईल याची खबरदारी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे त्याचबरोबर आयोजकांनीसुद्धा आवाहन केलं आहे की ही शर्यतही लाईव्ह होणार आहे सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर जे महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत तीस तारखेपासूनचे त्यामुळं प्रत्यक्ष प्रेक्षकांनी न पाहताही शर्यत लाईव्ह होणार आहे त्यामुळं आयोजकांनी तसं आवाहन केलं आहे आणि ही शर्यत महसूल पोलीस विभागाचे अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांच्या देखरेखीखाली ही शर्यत होणार आहे आणि त्या अनुषंगानं बंदोबस्ताची तयारी आणि आढावा पोलीस विभागावर घेण्यात आलेला आहे तर प्रकारे पोलीस विभागामार मार्फत सुद्धा आवाहन करण्यात येत आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शर्यत बघ बघायला कुणी जास्त प्रेक्षकांनी येऊ नये कारण आयोजकांनी लाईव्हचं जे सोय केलेली आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोक न येतील आणि ही शर्यत लाईव्ह होईल या दृष्टीनं आयोजकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व अटी आणि शर्तीचं पालन करून ही शर्यत होईल याबाबत प्रशासनामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे बंदोबस्ताची तयारी बंदोबस्ताचा आढावाच घेत आहे आता एकंदरीत हा सगळा ट्रॅक आपण बघितलेला आहे आणि ह्या परिसराची पाहणी करून जो काही बंदोबस्त लागेल तेवढा आवश्यक बंदोबस्त देण्यात येतील